शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। काका, माझा भाचा तळमळून मेला ही चांगली गोष्ट नाही, शेतकऱ्यांचा आक्रोश। संजय पाटलांना रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचा कळवळा येणार का? शेतकऱ्यांचा कळवळा। काका, माझा भाचा तळमळून मेला ही चांगली गोष्ट नाही, मी तुमचा कट्टर कार्यकर्ता आहे। माझी आई सोसायटीला तुमच्या बाजूने उभी होती, भाजपवाले ऑफर देत होते तरी आम्ही गेलो नाही। माझ्या भाच्याचा ॲक्सिडंट झाला, आमच्याकडे दवाखान्यात भरायला पैसे नव्हतं, तो तळमळून मेला ही चांगली गोष्ट नाही, अशी काळजाला हेलावून टाकणारी व्यथा खासदार संजय पाटील यांच्या समोरच संतप्त शेतकऱ्यानं मांडली। तासगाव कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी खासदार संजय पाटील यांच्या घरावर संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। या मोर्चात खासदार संजय पाटील यांचे ऊस बिल अडकलेले अनेक कार्यकर्ते सामील होते। गत मोर्चा वेळी खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना चेक दिले होते, सदरचे चेक बाउन्स झाले, ते वटले नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चात सामील झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या। खासदार संजय पाटील सदर मोर्चाला स्वतः सामोरे गेले होते। त्यांच्या समोर शेतकऱ्यांनी ऊस बिल न मिळाल्याने झालेल्या फजितीची व व्यथांचा पाढाच वाचला। चला पाहूया काय म्हणाले शेतकरी। पगार मिळाला आणि वर 10,000 घेऊन गेलेली माणसं आहेत, तुम्ही फाईल उघडून बघा आणि पाहुण्या पैसे दिले। आम्ही लिंगायताचा पाहुणा म्हणत नाही, जो लिंगायताचा पाहुणा असताना शेतकऱ्यांची बिल दिली। काका, मी तुमचा कट्टर कार्यकर्ता असून अंकोलकोपमध्ये सोसायटी एकमेव माझी आई नोंदवायची पाहिजे आणि सगळी भाजपमध्ये ऑफर देत होती तरी आम्ही फुटलो नाही, तुमच्याची एक लिस्ट राहिलो। माझा पाचा मेला तळमळून काका, ही चांगली गोष्ट नाही। जिल्हा परिषदचा सदस्य नितीन नवले फोन लावून विचारा, प्रवीण मेरजकरचा पाचा मिळाला का नाही, खराय का नाही खरड साहेब, माझ्याकडे पैसे नाही तो, मी एवढा मोठा माणूस नाही आम्ही, पण काका मिळायला द्या, मी तुमचा कट्टर कार्यकर्ता आहे। सगळ्यांनी ऑफर दिली चेअरमन पदाची, पण माझी आई बदलली काका, तुमच्या काका तुम्ही चोरास नि करताय, आम्हाला सोडताय। मलाही त्याची जाणीव आहे, माझ्या पोटाचं पाप असतं तर तुमच्या समोर मी आलो असतो, मला हे कारखाना चालवताना एवढं मोठं शिवधनुष्य उचलताना माझाही जीव कासावी झाला। माझी भूमिका एवढीच आहे,
खासदार संजय पाटलांनी यापूर्वी अनेक तारखा दिल्या पण बिल दिले नाही. गतवेळी चेक दिले, लोकांना वाटले बिल मिळाले पण दिलेले चेक वटले नाही. परवा मोर्चाला समोर जाताना त्यांनी 8-10 दिवसात बिल देतो असं आश्वासन दिलं आहे. बिलाअभावी शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. शेतकऱ्यांच्या संतप्त भावनातून त्यांच्या व्यथा जाणवत आहेत. संजय पाटील 8-10 दिवसानंतर तरी शेतकऱ्यांची बिलं देणार का? त्यांना या रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचा कळवळा येणार का? हा खरा प्रश्न आहे.